नमस्कार शेतकरी मंडळी आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव लागला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबडी राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये बारा हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार चारशे नव्वद रुपये लागला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार दोनशे रुपयांनी दोन झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये लागला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहे त्या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते बाजार समितीमध्ये एकूण क्विंटल कांद्याची झाली होती या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार पाचशे एकवीस रुपये लागला होता तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन हजार तीनशे एक रुपयांनी झाली होती काल लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव नऊशे रुपये लागला होता मागील आठ ते दहा दिवसांपासून कांद्याच्या भावात वाढ होत आहे ही बाब कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी फायद्याची होती तेव्हा आता केंद्र सरकारने यावर्षी नाफेड व एन सी सीच्या च्या माध्यमातून खरेदी केलेला तीन लाख टन कांदा बाजारात आणून कांद्याचे दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत सरकारने देशातील ग्राहकांना हा कांदा रेशनिंग वाटावा परंतु हा कांदा बाजारात आणल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे रस्ता रोको आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे दुसरीकडे नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात कांदा विक्री होणार नाही तसं नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात केला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली आहे